सर महाविकास आघाडी असो किंवा महायुती आघाडी असो महायुती असो, तर यामध्ये आपण पाहता दिवसेंदिवस नेहमी रोज वारंवार त्यांच्या एकमेकांवर असे केस होत असतात, टीका होत असतात, टिप्पणी होत असतात, सर यामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, तीन राजकीय पक्ष आहेत तर तीन राजकीय विचार निश्चितपणानं वेगवेगळे असतील. प्रत्येक प्रश्न पक्ष आपल्या पक्षाला अधिकाधिक सीट्स मिळाल्या पाहिजे, अधिकाधिक आमदार आपले निवडून आले पाहिजे, हा प्रयत्न असतो. आणि हा निगोशिएशनचा प्रश्न आहे, तो काही रस्सीखेच किंवा काही याचा प्रश्न नाही, आणि हे कालांतराने रिझॉल्व्ह पण होत असतात. सर लोकसभेला झाली मताची कणखी, आता झाली बहीण लाडकी, लोकसभेत सत्यता आहे. म्हणजे माझं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे, मला प्रश्न विचारला नाही, तुम्ही उत्तरच दिलेलं आहे डायरेक्ट. सत्ताधारी पक्ष असा आरोप करीत आहे की लाडकी बहीण योजना ही सातारे सुरू केली आहे. जर काँग्रेस व महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल अशी अफवा पसरवत आहे, त्यावर आपलं काय मत आहे? लाडकी बहीण योजना सुरू ज्यावेळी केली त्या सुरू करण्याच्या मागचं कुठलं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण त्यांनी केलेलं आहे याचा त्यांनी पहिल्यांदा निश्चिती केली पाहिजे की या कारणामुळे आम्ही लाडकी बहीण योजना त्यांना 1500 रुपये दिलेला आहे. कुणाची मागणी होती का? सर्वसामान्य लोकांची मागणी काय आहे की त्यांना संविधानिक अधिकार पाहिजे आहे. मी सुरुवातीला सांगितलं की ते संविधानिक अधिकार कुठले आहे की मोफत शिक्षण असलं पाहिजे, त्यांना आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजे, महागाई नियंत्रणामध्ये असली पाहिजे, त्याच्या खिशाला परवडेल असं त्याचं घरचं बजेट असलं पाहिजे. मात्र या गोष्टीवरती त्याला त्याच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे. तर त्यांना असं वाटते तर त्यांनी मिनिमम वेजेस ॲक्टमध्ये अमेंडमेंट करून पगारवाढीची घोषणा करावी, पगार वाढवून दिलं पाहिजे, सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. 1500 रुपयामध्ये आज आम्ही खाजगी शाळांमध्ये पोरांना नाही शिकू शकत, त्यामुळे गरजा कुठल्या आहेत? त्यामुळे लाडली बहीण योजना हे फक्त मतांसाठी, आणि हे फक्त मी म्हणत नाही तर सुप्रीम कोर्टानं त्याची दखल घेतली. सुप्रीम कोर्ट म्हणते की हे सरकारी लाच आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाला लाचेमध्ये ढकलून राहिले, लाच देण्याचा प्रयत्न करू राहिले. सर महाविकास आघाडी महाराष्ट्रात किती जागा लढवणार? आता त्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि तो निर्णय पक्षश्रेष्ठी स्तरावर होईल आणि अंतिम जो काही आकडा येईल तो सगळ्या आपल्या सगळ्यांना माहिती होणार. सर विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने आपण जनतेला खास म्हणून युवांना काय संदेश द्याल? नाही, आता लोकांनीच मला संदेश द्यायचा आहे, लोकांना संदेश सांगायचा आहे की आम्हाला कशाच्या आधारावर मतदान करायचं आहे. लाडू चिवड्याच्या आधारावर करायचा आहे, 1500 रुपयाच्या आधारावर करायचा आहे की तुमच्या भविष्याच्या आधारावर करायचा आहे, कशाच्या आधारावर करायचा आहे? त्यामुळे संदेश लोकांना द्यायचा आहे की आपण ही व्यवस्था स्वीकारतो आहेत का? भांडेकुंडे पाहिजे, भांडेकुंड्याच्या आधारावर करणार आहे. आपल्याला आपल्या घरात स्वयंपाक करण्यासाठी भांडेकुंडे नाहीत का? प्रत्येकाच्या घरी आहे, बिना भांड्याकुंड्यानं काही स्वयंपाक करत होते का? मात्र लोकांना आता निर्णय घ्यायचा आहे की हे जे सरकार आहे हे फसवं सरकार आहे, लबाडी करणारं सरकार आहे आणि आपल्याला धोका दिलेला आहे. त्यामुळे लोकांनाच आता संदेश द्यावा लागणार आहे सर्व राजकीय पक्षाला की आम्ही हे घेणार नाही, आम्हाला आमचे अधिकार पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, संविधानिक अधिकार प्राप्त करून देणारी ही लढाई आहे. आपल्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस मध्ये सरळ लढत आहे, त्यात जर आपण विजय झाला तर आपण विकास काय करणार? बघा, मी पहिल्यांदा तर आपल्याला ही जी लोकशाही आहे ही रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे, प्रातिनिधिक लोकशाही, लोकांचं रिअल टाईम रिप्रेझेंटेशन असेंब्लीमध्ये करणं हे महत्वाचं आहे. लोकांचे प्रश्न तिथं मांडणं आणि त्याची सोडवणूक करणं. विकास कामं म्हणजे काय? त्यांच्या पॉलिसी हे कायदेमंडळ आहे, विधिमंडळ आहे, विधिमंडळामध्ये तुम्हाला कायदे तयार करावा लागते. ते कायदे कुठले असले पाहिजे? ते लोकहिताचे असले पाहिजे, त्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये परिणाम झाला पाहिजे. सिमेंट रस्ते म्हणजे विकास नाही. मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत, मूलभूत गरजावरती धोरणात्मक निर्णय घेणे हे माझी प्रायोरिटी राहणार आहे. आणि शासनाला तसे निर्णय धोरणात्मक निर्णय करण्यासाठी भाग पाडणे, सांसदीय आयुधांचा वापर करून ते करून घेणे हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे यंदा या मतदारक्षेत्रामध्ये परिवर्तन होईल का? हे लोक ठरवतील ना, ते माझ्या एकट्याच्या ठरवल्याने होणार नाही. तुमच्या ह्याच्यातून काय वाटते, होईल या नाही? लोक तर लोक निर्णय घेतील, लोकांनी मनस्थिती बनवलेली आहे,
आणि लोकांची फसवणूक झाली असं लोकांच्या लक्षात आलं, त्यामुळे यावेळी निश्चित परिवर्तन होणार आहे. हरियाणाचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक स्थितीमध्ये अंतर आहे, त्यामुळे आपण हरियाणा प्रत्येक स्टेटचं कंपॅरिझन दुसऱ्या स्टेटमध्ये होत नाही. आपण बिहार आणि युपीमध्ये बघितलं की ते हिंदी भाषेत सिमिलर स्टेट वाटत असले तरी दोन्ही राज्यांचे निकाल विपरीत होते, त्यामुळे असं साम्य कधी दोन राज्यांमध्ये राहत नाही. थँक्यू.